नमस्कार मी संदीप चन्ने माझ्या लीगल एज्युकेशन इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टमधील युनिट नंबर दोनमधील कॉन्सिडरेशन म्हणजे मोबदला त्याचा अर्थ काय होतो त्याची व्याख्या लीगल रूल्स ॲज टू कॉन्सिडरेशन आणि एक्सेप्शन म्हणजे अपवाद वगैरे काय आहेत ते या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर पहा प्रस्तावक जेव्हा प्रस्तावगृहित्यास म्हणजे जो प्रस्ताव स्वीकारतो त्याला प्रस्तावगृहिता असं म्हणतात तर जेव्हा एक प्रस्तावक म्हणजे जो घेऊन जातो प्रस्ताव तो स्वीकारणारा जो असतो प्रस्तावगृहिता एखादी गोष्ट किंवा कार्य करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल जेव्हा वचन देतो तेव्हा त्या वचनाचा मोबदला किंवा किंमत प्रस्ताव गृहित्याने देणे आवश्यक असते या मोबदल्यालाच किंवा किमतीलाच कायद्याच्या भाषेमध्ये प्रतिफल असे म्हणतात त्यालाच कॉन्सिडरेशन असं म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा सेवा दुसऱ्याला आपण जी देतो त्या मुबदल्यामध्ये ते जे काही देतील ती किंमत त्या वस्तूची किंवा सेवेची त्याला मुबदला असे म्हणतात त्यालाच प्रतिफल म्हणतात त्यालाच कॉन्सिडरेशन म्हणतात तर या करार कायद्यामध्ये प्रतिफलाला फार महत्त्व आहे काही तज्ज्ञांनी प्रतिफलास कराराचा आत्मा असे देखील म्हटलेले आहे ठरावाचे रूपांतर करारात करण्यासाठी प्रतिफल आवश्यक असते आणि प्रतिफलाशिवाय झालेला करार हा व्यर्थ ठरतो म्हणजे शून्य ठरतो त्याच्यामध्ये काय अपवाद आहेत ते नंतर पाहू सुरुवातीला पहा प्रतिफल म्हणजे काय याचा अर्थ काय होतो प्रतिफल म्हणजेच मोबदला सहज सोपा आणि साधा त्याचा अर्थ होतो मोबदला म्हणजे ठराव करणाऱ्याने दोन्ही पक्षांना ठरावाद्वारे जे काही मिळाले असेल त्याला प्रतिफल किंवा मोबदला असे म्हणतात प्रतिफलाची जर आपल्याला व्याख्या करायची झाली तर व्याख्या अशी करता येईल वचनदाता जो असतो त्या वचनदात्याच्या इच्छेनुसार वचनगृहित्याने वचनदाता म्हणजे ज्याने प्रस्ताव ठेवलेला आहे तो आणि ज्याने स्वीकारला तो वचनगृहिता तर या वचनदात्याच्या इच्छेनुसार वचनगृहित्याने किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने एखादे कृत्य केले असेल किंवा केले नसेल वचनगृहिता किंवा इतर कोणताही पक्ष एखादे कृत्य करीत असेल किंवा करीत नसेल असे एखादे कृत्य करण्याचे किंवा न करण्याचे वचन देत असेल तर असे कृत्य करणे किंवा न करणे या संबंधीच्या वचनाला वचनदात्याच्या वचनाचे प्रतिफल म्हणजेच मोबदला असे म्हणतात यानंतर वचनदात्याच्या इच्छेनुसार देणे असं याच्यामध्ये गृहित धरलेलं आहे प्रतिफल जे असते ते वचनदात्याच्या इच्छेनुसारच दिले गेले पाहिजे म्हणून एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने किंवा वचनदात्याने तशी मागणी केलेली नसताना जर एखादे कार्य प्रतिफल ठरणार नाही उदाहरणार्थ श्यामरावचा मुलगा हरवलेला आहे आणि दुसरा एखादी व्यक्ती स्वतःहून शोधण्यास निघाला मुलाचा तपास लावल्याबद्दल तो जो कोणी शोधायला गेला तो मोबदल्याची मागणी करू शकत नाही कारण त्याने विनंतीनुसार मुलाचा शोध लावलेला नाही तो स्वतःवरून सहृदयाने शोध घ्यायला निघाला असं समजून घ्या तर त्या ठिकाणी प्रतिफलाचा मुद्दा येत नाही तो काळजीच्या निघाला असेल किंवा म्हणून निघाला असेल किंवा एक सामाजिक भान जपणारा म्हणून निघाला असेल आता वचन प्रतिफल देणे यामध्ये पहा प्रतिफल हे वचनगृहित्यानेच दिले पाहिजे असे नाही म्हणजे जो वचन स्वीकारतो त्यानेच प्रतिफल दिले पाहिजे असं नाही तर त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने दिले तरी चालते परंतु तिसऱ्या व्यक्तीने दिलेले प्रतिफल हे वचनदात्याच्या इच्छेनुसारच असेल तरच ते योग्य ठरते एखादे कार्य प्रत्यक्षपणे किंवा एखादे कार्य करण्यापासून अलिप्तता राखणे ह्या स्वरूपात प्रतिफल राहू शकेल आता वर्तमान प्रतिफल प्रतिफलाचे काही प्रकार पडतात वर्तमान प्रतिफल वर्तमान वर्तमान प्रतिफल म्हणजे काय तर ते व्हाच्या ते वा तेव्हाच्या तेव्हाच मोबदला दिला जातो म्हणजे वचनदात्याला त्याच्या वचनाबरोबरच प्रतिफल मिळते तेव्हा त्याला वर्तमान प्रतिफल असे म्हणतात उदाहरणार्थ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मोटार पन्नास हजार रुपयाला विकण्याचा करार केला त्या दुसऱ्या व्यक्तीने करार पूर्ण होताच पहिल्या व्यक्तीला ज्याची मोटारसायकल आहे त्याला पैसे दिले तर मिळालेली रक्कम म्हणजेच वर्तमान प्रतिफल होय दुसरं उदाहरण असंही घेता येईल ग्राहकाने दुकानदाराकडून साखर घेतली एक किलो आणि साखर त्याच्या ताब्यात भेटल्याबरोबर लगेच पैसे दिले ते झालं वर्तमान प्रतिफल भूतकालीन प्रतिफल दुसरं असते भूतकालीन भूतकालीन प्रतिफल म्हणजे जेव्हा आपण असे म्हणतो की ही एखादी गोष्ट कर आणि ती केल्याच्या नंतर मी तुला काही दिवसानंतर पैसे देईन किंवा उद्या पैसे देईन ते झालं भूतकालीन याचं प्रतिफल उदाहरणार्थ वचन देण्यापूर्वीच वचनदात्याला त्याच्या वचनाचा मोबदला मिळाला असेल वचन देण्याच्या पूर्वीच तर अशा मोबदल्याचा भूतकालीन प्रतिफल असे म्हणतात उदाहरणार्थ कसा तर एखाद्यानं सांगितलं हो, का आम्ही लग्नाला चाललेलो आहोत तोपर्यंत आमची ही मुलं सांभाळा आणि आठ दिवसांना आल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर रुपये देऊ त्या बदल्यामध्ये किंवा एक हजार रुपये देऊ त्या बदल्यामध्ये तर अगोदरच ते हे झालेलं आहे एक हजार रुपये जे मिळणार आहेत सांभाळ करणाऱ्याला ते घडून गेलेल्या किंवा दिलेल्या त्या सेवेबद्दल अगोदरच्या सेवेबद्दल मिळणार आहे म्हणून त्याला म्हणतात भूतकालीन प्रतिफल आता भविष्यकालीन प्रतिफल म्हणजे की वचनदात्याकडून प्रतिफल भविष्यकाळात मिळवायचे असते तेव्हा त्या प्रतिफलास भविष्यकालीन प्रतिफल म्हणतात उदाहरणार्थ जानेवारी महिन्यामध्ये असा करार केला करार झाला की मे महिन्यामध्ये मी तुझी ही गाडी घेईन आणि मे महिन्यात मी तुला पैसे देईन आणि त्याच्यानंतर तू ही गाडी मलाच विकायची असा दोघांमध्ये करार झाला मी गाडी तुलाच विकणार आणि तू पैसे मलाच द्यायचे असं तर तो भविष्यकाळातील संबंधीचा करार झाला त्याचा भूतकाळाशी किंवा वर्तमान काळाशी काही संबंध नाही त्याला म्हणायचं भविष्यकालीन प्रतिफल स्वतंत्र प्रतिफल स्वतंत्र प्रतिफल म्हणजे काय तर प्रत्येक वचनाकरता स्वतंत्र प्रतिफल असते अनेक वचनं असतील तर अनेक प्रतिफलांचे एकत्रीकरण करता येणार नाही त्याचे वेगवेगळे हे करावे लागतील त्याला म्हणतात स्वतंत्र प्रतिफल प्रत्येक वचनासाठी स्वतंत्र प्रतिफल पाहिजे त्यानंतर वास्तविक प्रतिफल वास्तविक प्रतिफल म्हणजे काय तर प्रतिफलाबाबत काहीतरी दिले जावे असे ठरले असेल तर ते अयोग्य होईल म्हणजेच ज्यामधून निश्चित असे कार्य किंवा कृत्य दाखवता येत नसेल किंवा त्याची किंमतच करता येत नसेल तर कायद्याच्या दृष्टीने ते प्रतिफल ठरणार नाही त्याच्यानंतर योग्य मूल्याचे योग्य मूल्याचे प्रतिफल हे योग्य मूल्याचे किंवा किंमतीचे असावे म्हणजेच प्रतिफलाची किंमत करणे शक्य व्हावे प्रतिफल हे पैशात किंवा मुद्रेच्या स्वरूपात मोजता यावे यावेळी त्यामुळे कराराच्या एका पक्षाला लाभ झाला पाहिजे तर दुसऱ्या पक्षाला त्याबद्दल आर्थिक का स्वरूपात काहीतरी मिळाले पाहिजे विधिवत प्रतिफल विधिवत प्रतिफल म्हणजे प्रतिफल हे कायदेशीर असले पाहिजे व ते अनिश्चित किंवा अनैतिक स्वरूपाचे अथवा सार्वजनिक धोरणाविरुद्ध नसावे कायद्यास मान्य होईल असेच प्रतिफल असणे आवश्यक आहे प्रतिफलाचे प्रमाण करार कायदेशीर ठरण्यासाठी प्रत्येक करारामध्ये प्रतिफल असणे अत्यावश्यक असते आणि प्रतिफल किती प्रमाणात असावे यासंबंधी कायद्यात कोणताही उल्लेख नाही कारण करारात प्रतिफल किती असावे आणि ते मूळ वचनाच्या बरोबरीचे असावे किंवा नाही यासंबंधी करार करणाऱ्या व्यक्तींनी परस्परांच्या संमतीने निर्णय घ्यावयाचा असतो दोन दीर्घांनी मिळून तो निर्णय घ्यावयाचा असतो प्रत्येक करारात प्रतिफल असलेच पाहिजे एवढेच कायदा म्हणतो ते अल्पस्वरूपात किंवा मूळ वचनाच्या तोडीचे नसले तरी चालते प्रतिफल पुरेसे नाही म्हणून एखादा करार व्यर्थ ठरणार नाही आता प्रतिफल विरहित करार अशी काही प्रतिफल विरहित करार आहेत विरहित करार प्रतिफल विरहित करार ज्यामध्ये प्रतिफल नसते प्रतिफल नसतानाही झालेल्या ठरावांना कायदेशीर करार म्हणतात ज्याचं याच्यामध्ये एक्सेप्शनमध्ये समावेश होतो काय एक्सेप्शन आहेत पहिला असतो प्रेमात दिलेले वचन म्हणजे दोन व्यक्तींमधील एखादा करार आहे आपापसातील आप नैसर्गिक प्रेम आणि जिव्हाळ्यामुळे होतो जवळच्या नातेसंबंधातून होतो जो करार लेखी आहे आणि करारकर्तेवेळी प्रचलित असलेल्या कायद्यानुसार ज्या कराराची नोंदणी झालेली आहे असा करार प्रतिफल नसतानाही कायदेशीर ठरतो वडिलांनी आपली काही जमीन मुलाला दिली जी त्याच्या हिशाला येत नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आपल्या हिश्शेमधून त्यांनी जर दिली किंवा त्यांनी स्वतः कष्टार्जित जी जमीन आहे ती मुलाला दिली एका मुलाला दिली समजा त्यांनी मिळवलेली जमीन त्यांना एखादे वडील आहेत एक वडील आहेत आणि त्यांना जर तीन मुलं आहेत त्यांना जर वंश जमीन मिळवली असेल तर त्याचे तीन भाग होतील बरोबर आहे परंतु त्यांनी जर स्वतः ती जमीन मिळवलेली असेल तर ते कोणत्या एका मुलाला सुद्धा देऊ शकतात तर ती प्रेमात दिलेली आहे त्याच्याबद्दल मुलगा वडिलांना काय देणार काहीच नाही आनंद आणि समाधान असं जर वडिलांना वाटत असेल की त्यामुळे आनंद होईल मुलगा नंतर हे करेल काय वृद्धाप काळामध्ये दे साथ देईल अशी जर वडिलांची इच्छा असेल किंवा तशी आशा असेल आणि त्यामुळे त्यांनी दिलेलं असेल तर ते प्रतिफल विदाऊट प्रतिफल सुद्धा कायदेशीर करार होतो स्वखुशीने दिलेले वचन एखाद्या व्यक्तीने वचनदात्याकरता आपणहून एखादे कार्य केले किंवा वचनदात्याला आपणहून एखादी सेवा दिली असेल अथवा वचनदात्याने एखाद्या कायद्यानुसार करावाचे कार्य हो। त्या व्यक्तीने स्वेच्छेने केलेले असेल तर ते प्रतिफल विरहित होईल स्वेच्छेने केलेले आहे जसं निवडणुकीच्या वेळ म्हणजे स्वेच्छेने जे केलेले आहेत यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर अ अने अ ला लाकिट सापडले पाकिटामध्ये एकवीसशे रुपये होते अ ने ब ला परत केले त्याबद्दल ब ने अ ला शंभर रुपये देण्याचे वचन दिले हे वचन ब ला बंधनकारक ठरेल त्यानंतर मुदत बाह्य कर्जाची फेड मुदत मुदतबाह्य कर्जाची फेड यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी काही कालमर्यादा निश्चित केलेली असते या मर्यादेनुसार एखादे कर्ज वसूल करण्याची मर्यादा किंवा मुदत संपली असेल तर कायद्याप्रमाणे त्या कर्जाची मागणी धनको करू शकत नाही अशा परिस्थितीत रुणकोने जर मनाचा मोठेपणा दाखवून मुदती बाहेरचे कर्ज फेडण्याचे मान्य केले तर तो कायद्याच्या चौकटीत स्वतंत्र व्यवहार ठरेल अशा व्यवहारासाठी प्रतिफलाची गरज राहणार नाही परंतु अशा कर्जाची जी परतफेड करण्याची लेखी वचन ऋणकोणे स्वतःच्या सहीने किंवा त्याच्या वतीने त्याच्या प्रतिनिधीने किंवा अभिकर्त्याने दिले असले पाहिजे अशा वचनाला प्रतिफलाची आवश्यकता राहणार नाही अभिकर्त्याची नेमणूक अभिकर्त्याची जेव्हा नेमणूक केली जाते तेव्हा त्यासाठी प्रमुखाकडून त्याला मोबदला मिळतो प्रतिनिधीची काही कामासाठी नेमणूक होते तेव्हा प्रमुख आणि प्रतिनिधी यांच्यात करार झालेला असतो अशा करारामधून प्रतिनिधीला काही लाभ किंवा मोबदला मिळणार असतो म्हणूनच प्रतिनिधित्व देण्यासाठी झालेल्या कराराला प्रतिफलाची आवश्यकता नसते देणगीचे करार देणगी देण्यासंबंधी देणगीदार आणि देणगी घेणारा यांच्यात झालेल्या कराराला प्रतिफलाची आवश्यकता नसते कारण देणगीचा अर्थच आहे दान दान केव हे नेहमी एकतर्फीच असते देणगीमध्ये दे देवाणघेवाणीची भाषा असत नाही व्हिडिओ सुरू आहे अशा ठिकाणी एकतर्फीच व्यवहार असतो म्हणून देणगी देताना देणगिनी देणगीदार प्रतिफलाची अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे देणगीच्या कराराला प्रतिफलाची आवश्यकता नसते पुढे काय सांगितलेलं आहे पहा बेकायदेशीर प्रतिफल ठरण्याची कारणे एखादे प्रतिफल बेकायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी पुढील काही घटक असतात ज्यामध्ये कायद्याने प्रतिबंधित केलेले कार्य किंवा कृती करणे प्रतिफल अशा स्वरूपाचे असेल त्यामुळे कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचा भंग होत असल्यास दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक होणार असल्यास प्रतिफलामुळे कोणाच्याही शरीराला किंवा मालमत्तेला दुखापत नुकसान होण्याची शक्यता असल्यास एखादे प्रतिफल अनैतिक स्वरूपाचे आहे किंवा लोकनीतीविरुद्ध आहे असे न्यायालयाला वाटत असल्यास हे झालं कॉन्सिडरेशनच्या बाबतीत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर ऑफ प्रायव्हेटी अँड एक्सेप्शन खाजगीपणा आणि त्याचा अपवादाचा सिद्धांत जो आहे तो पुढच्या व्हिडिओत पाहू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद